हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सर्वधर्मीय धर्मगुरूंसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं. एकीकडे शासकीय आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरत असताना अनेक सेवाभावी संस्था यासाठी चांगले काम करीत आहेत. अमन सेवाभावी संस्थेने घेतलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लासीन मठाचे मठाधिपती कर्वसव शिवाचार्य महाराज यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉक्टर जयप्रकाश मुंदडा, माजी मंत्री तथा राज्य साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजवार, अमनचे अध्यक्ष फेरोज पठाण यांची उपस्थिती होती. यावेळी जमाते इस्लामी हिंदचे माजिद खान, महंत खेडकर बाबा, ब्रह्मकुमारी अरुणा दीदी, वसमत गुरुद्वारचे ग्रंथी परमिंदर सिंग, वसमत येथील चर्चचे प्रमुख डेव्हिड पैठणे, भंतेपूर्ण बोधी, मौलाना बासित कासमी, मौलाना मोबीन सिद्दीकी, सर्व धर्मीय धर्मगुरूंची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डेथ फ्रीजर बॉक्स व ऑक्सिजन सेवेचा शुभारंभ करण्यात आला, तसेच वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आमदार डॉक्टर जयप्रकाश मुंदडा यांनी वसमत शहर व तालुक्यासाठी डेथ फ्रीजर बॉक्सची सुविधा अत्यंत महत्वाची ठरणार असल्याचे सांगून मी या संस्थेला सर्वोत्परी मदत करीत असल्याचे आश्वासन दिले. यासह गुरुद्वारचे ग्रंथी परमिंदर सिंग, मौलाना बासित कासमी, ब्रह्मकुमारी अरुणा दीदी, पोलीस निरीक्षक रवींद्र सिंग धुन्ने आदींनी मार्गदर्शन केले. समजा रात्रीच्या वेळी झालं तर आपण काय करतो की रात्रीच्या वेळेस त्याचं कमिटी किंवा काय जे काही प्रोसिजर करत नाही, रात्रभर आपण ठेवतो आणि उद्या पाहुणे येण्याची वाट बघतो. मग 10 वाजू 11 वाजू तोपर्यंत ती जी काही बॉडी आहे ती डिकम्पोज होण्याच्या मार्गावर असते. प्रोसेस रूप तिचे मसाज कुंडली सुटी हे सगळं होतं. तेव्हा त्या शरीराला, त्या मृत शरीराला जर या फ्रीजर बॉक्समध्ये ठेवलं तर अशा कुठेही प्रकार घडत नाही. म्हणून ही सगळ्यात उत्तम सेवा, सगळ्यात उत्तम सेवा या शहरामध्ये फिरोजनी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्याचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. बाकी तुमचा ऑक्सिजन सप्लाय असो किंवा औषधाचा असो हेही त्याच्यासोबत मी करत आहे. चांगले वाखण्यासाठी होत आहे आपल्याकडे जे काही आरोग्य साहित्य किंवा औषधी शिल्लक असेल ती संस्थेला दान करावी आणि आपल्याला जे लागत असेल ते आम्हाला सांगावं. आमचे व्हॅलेंटियर्स तुमच्या घरपोच ते आणून देतील. सर्व मान्यवर इथं आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झाला, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. आणि पुढे असंच यानंतर उपस्थित धर्मगुरूंची वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर युवराज बेंडे यांनी आरोग्य तपासणी करून औषधी व आरोग्य सवलत कार्डाचे वाटप करण्यात